वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पर आई जाने रे, पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान ना आने रे। जय जवान जय किसान। नमस्कार मंडळी, मी अमित पाटील आपल्या सर्वांचं बोलू काही बेटर या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो। आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 191वी जयंती, तसेच भारताचे स्वतंत्र भारताचे दुसरे आणि एक आदर्श पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सैनिक लाल बहादूर शास्त्री यांची ही आज जयंती। 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात मधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत एका कुटुंबामध्ये महात्मा गांधीजींचा जन्म झाला आणि लहान वयापासूनच त्यांना देशाविषयी प्रेम होतं, त्यामुळे त्यांनी जुन्मी इंग्रज राजवटी विरुद्ध अहिंसक मार्गाने आपला लढा उभारला। असहकार चळवळ असेल, दांडी यात्रा असेल, उपोषणासारखे मार्ग, असे कितीतरी मार्ग त्यांनी अवलंबले, पण हे सर्व अहिंसात्मक मार्ग होते आणि हे मार्ग अवलंबून त्यांनी इंग्रजांना जेरी सांडलं। त्याच्यामुळं आजचा दिवस हा जगभरामध्ये अहिंसेचं प्रतीक नॉन व्हायलन्स डे म्हणून आज जागतिक पातळीवरती साजरा केला जातो, तो महात्मा गांधीमुळेच। अख्ख्या अवघ्या जगाला ज्यांनी शांती आणि अहिंसेची शिकवण दिली ते महात्मा गांधी राष्ट्रपिता। यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजे कुठलाही कार्यक्रम आयोजित न करता त्यांची जयंती आज आपल्याला साजरी करावी लागते। तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान आणि मगाशी जे तुम्हाला सुरुवातीला एक भजन म्हणून दाखवलं की वैष्णव जनतो, 15व्या शतकामध्ये संत नरसिंह मेहता यांनी लिहिलेलं हे जे भजन आहे ते महात्मा गांधीजीच्या नित्य जीवनामध्ये असलेलं हे आवडतं त्यांचं भजन। व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आदर्श कसे असावेत हे सांगणारं, व्यक्तीला शहाणपणाची शिकवण देणारं हे भजन। आणि त्याच्यानंतर जय जवान आणि जय किसान ही जी एक घोषणा मी तुम्हाला ऐकवली ती लाल बहादूर शास्त्री यांनी, मला वाटतं 1964 साली ते पंतप्रधान बनले आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच्या नंतर, आणि भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी ही एक घोषणा दिली होती, देशाचे प्रमुख 2 आधार सीमेवरती लढणारा जवान आणि शेतात राबणारा शेतकरी। या एका नाऱ्याने या घोषणेने कित्येकांना लाखो लोकांना प्रेरणा दिली, उत्साह दिला, अतिशय साधं राहणीमान, पण त्यांची जी निष्ठा होती देशाप्रती असणारी निष्ठा म्हणा, वैयक्तिक आयुष्यात असलेले त्यांचे आदर्श हे खूप उच्च होते। लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होण्याआधी ते एकदा रेल्वे मंत्री होते, तर त्यावेळेमध्ये एक मला वाटतं अपघात घडला होता रेल्वेचा, तर त्याला एक नैतिक जबाबदारी म्हणून चक्क त्यांनी आपल्या रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। इतकं मोठा आदर्श, अशा 2 महान हस्तींची आज जयंती आहे। मागच्या वर्षी मी आमच्या गावातील शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमवेत आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला होता आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन आम्ही जयंती साजरी केली होती, पण यावर्षी ते आपल्याला जमणार नाही। कोरोनासारखं एक मोठं संकट आहे आज जगभरामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीही करणं, सार्वजनिकरित्या एखादा कार्यक्रम घेणं खूप अवघड आहे। आणि सध्या आमचे जिल्हाधिकारी, लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत सरांनी एक नवीन मोहीम सध्या चालवली आहे कोरोनाला हरवण्यासाठी, माझं कुटुंब माझी जबाबदारी। या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने जबाबदारी पूर्ण आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आणि यामध्ये सध्या एक सर्वेक्षण चालू आहे या मोहिमेच्या अंतर्गत। सर्वेक्षण करताना किंवा ह्याच्या आधीपासून जेव्हा हा आजार आला तेव्हा ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त ताण असतो एका घटकावरती, ते म्हणजे आरोग्य विभागाचे जे कोणी कर्मचारी आहेत, तर त्यातला एक घटक आहे की आशा कार्यकर्त्या, गावागावामध्ये असलेल्या आशा कार्यकर्त्या। तर आता या कोरोनाच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढताना आपणही त्यांच्या परीने कुठंतरी काही कुठल्या तरी माध्यमातून आपण आपला सहभाग देऊ शकतो का, आपलं काही योगदान देऊ शकतो का, या विचाराने आम्ही
गावात आमची जय जवान जय किसान नावाने हा जो लोगो दिसतोय तुम्हाला एक सेवाभावी संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून मागच्या 8-9 वर्षापासून आम्ही गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेतोय। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होताना आम्ही गावातील आशा कार्यकर्त्यांना हे हँडग्लोव्ज आहेत जे त्यांना डेली यूजसाठी लागतात, आरोग्य विभागाकडून त्यांना याचा पुरवठा होत असेलच, पण तरी आपली काहीतरी एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही आज त्यांना हे हँडग्लोव्ज आज आम्ही भेट देणार आहोत। या कोरोनाच्या लढ्यामध्ये आपणही त्यांच्या सोबत राहूया आणि या आजाराला हद्दपार करूया, पण जोपर्यंत या आजारावरती लस निघत नाही, एखादं औषध येत नाही, तोपर्यंत आपण सर्वांनी जबाबदारीनं राहणं हे खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळं सर्वांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो ही एक मोहीम आहे त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन जबाबदारी पूर्णपणे आपली वागणूक असू द्यावी, सर्व नियमांचं पालन करून आपण या कोरोनाला घालवू शकतो। त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व एक आदर्श व्यक्तिमत्व देशाचे माजी पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सैनिक लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।